Good morning, students. Today we will learn book review Swami and Friends by R.K. Narayan from Unit 2.5. Book review म्हणजे काय? Book review म्हणजे पुस्तकांचे पुनरावलोकन, म्हणजेच आपण पुस्तकाची माहिती थोडक्यात घेत असतो. स्वामी अँड फ्रेंड्स हे एक प्रसिद्ध नॉवेल म्हणजेच कादंबरी छोट्या स्वरूपात R.K. नारायण यांनी लिहिलेले आहे. खूप सोपी अशी ही नॉवेल आहे. R.K. नारायण यांनी स्वामी नावाच्या मुलाचं वर्णन ह्या नॉवेलमध्ये केलेलं आहे. स्वामी कसा मुलगा आहे? स्वामी एक छोटा 10 वर्षाचा मुलगा आहे व त्याचे मित्र, त्यांच्यामध्ये येणारे संकट आणि ते संकट स्वामी कसा फेस करतो, हे सगळ्याची माहिती R.K. नारायण यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. आता आपण या पाठामध्ये त्याचं विश्लेषण आणि त्याची कशी माहिती दिलेली आहे, बुक रिव्ह्यू आपण कसं करायचं, हे जे माहिती आपल्याला ह्या पाठामध्ये दिलेली आहे. तर चला आपण हे पाठ पाहूया की बुक रिव्ह्यू कसा करायचा असतो. आता आपण पुस्तक पाहूया. अ लिटिल बिट अबाउट द बुक. एनीथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड अ स्पॉयलर्स. सो I would rather give a glance into the book without mentioning any event or plot of the story. लेखक इथं आपल्या पुस्तकाची थोडक्यात माहिती सांगत आहेत. ते म्हणतात की मी थोडक्यातच त्याची माहिती सांगेन, जर मी जास्त सांगायला लागलो तर चुकून मी पुस्तक त्याची माहितीमध्ये खराबी केली असं सर्वांना वाटेल. म्हणून मी थोडक्यामध्ये पुस्तक काय आहे, कसे, त्याचं वर्णन मी करेल. जास्तीत जास्त इव्हेंट आणि प्लॉटचं काही स्टोरी सांगणार नाही आहे. इव्हेंट्स म्हणजे स्टोरीमध्ये काय काय घटना घडत आहेत, प्लॉट म्हणजे स्टोरी कशी डेव्हलप होती, स्टोरी कशी घडत जाती, त्याची वाढ कशी होती, हे काहीच मी ह्या कथेमधलं सांगणार नाही असे लेखक आपल्याला या ओळीमध्ये सांगत आहेत. आता आपण पुढचा पॅरेग्राफ पाहू. स्वामी इज अ मिस्टिरियस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old अँड लिव्हिंग इन द इरा वेअर इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल. लाईक most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into the trouble and gets good beatings from his father. इथं लेखक आपल्याला सांगतात की स्वामी हा एक खोडकर 10 वर्षाचा मुलगा आहे. इथे आपल्याला लेखक सांगतात की स्वामी हा जो 10 वर्षाचा खोडकर मुलगा आहे आणि तो काय कोणता आहे, तर तो काय ब्रिटिशांचा काळ आहे, ब्रिटिश पिरियड, किंवा इथं आपल्याला दिलं आहे एरा वेअर इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल, म्हणजे तो कालखंड ज्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य भारतावरती होतं. त्याच्या गावाची परिस्थिती लेखकाने आपल्याला छानरीत्या ह्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. लाईक मोस्ट ऑफ किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हु कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल. म्हणजेच काय, जसं 10 वर्षाची मुलं असतात त्याच पद्धतीने स्वामी हा मुलगा होता आणि त्या काळामध्ये त्याला शाळेत जाणं आवडत नव्हतं, अभ्यास करायला आवडत नव्हतं. त्या काळामध्ये फक्त थोडीच मुलं शाळेत जात होती, जास्तीत जास्त जात नव्हती, त्यामुळं त्याला घरी राहून खेळायला खूप आवडत होतं. शाळा म्हटले की स्वामीला ते नाईटमेअर वाटत होतं, म्हणजेच एक रात्री पडलेले भयान स्वप्न वाटत होतं. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल and get a good beating from his father. म्हणजेच स्वामी अँड फ्रेंड ही जी गोष्ट आहे ती स्वामी नावाच्या मुलाभोवतीच फिरत असते. तो काय काय घटना करतो त्याच्यावरतीच ती सगळी घटना घडत असतात. आपल्याला माहिती आहे की स्वामी हा एक ग्रुप लीडर असल्यासारखा त्याच्या ग्रुपमध्ये वागत असतो आणि कॉन्स्टंटली तो संकटात सापडत असतो, म्हणजे सारख्यासारखं सातत्याने तो काय करतो, संकटामध्ये सापडत असतो. कारण का स्वामीला वाटतं की कोणतीही संकट आली तरी तो व्यवस्थितरित्या सोडवू शकतो, परंतु तो छोटा असल्यामुळं काय होतं, तो जे कार्य सोडवायला जातो, जे काही संकट आहे ते सोडवायला जातो,
त्या व्यक्ती सोडवतो सोडवतो तो स्वतः संकटात सापडतो, आणि संकटात स्वतः सापडल्यावरती त्याला शेवटी त्याच्या वडिलांचा मार खावा लागत असतो. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. एज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, पिक समथिंग, क्लाइम अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हॅरेस समबडी. अनलाईक किड्स टुडे, दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. टेक्नॉलॉजी इज इन बिग इन अ किड्स लाईफ. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हे वर्क. म्हणजेच लेखक इथं आपल्याला सांगतात की स्वामी हा खूप बडबड करणारा मुलगा आहे, आणि तो बडबड म्हणजे स्वतःशी बडबड करत नाही, तो इथं विचार करत असतो. स्वामी हा एक असा मुलगा आहे, तो खूप बडबड करतो. बडबड करतो ह्याचा अर्थ इथं असा आहे की तो स्वतः विचार करत असतो, आणि त्याला वाटतं की मी जो विचार करतो माझ्या विचारशक्तीवरती मी जे काही प्रॉब्लेम म्हणजे संकट आहेत त्याला मी सामोरं जाऊ शकतो, आणि तो त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत असतो. स्वामी जसं जसं संकटांना सामोरा जातो त्या त्या पद्धतीने तो सत्य समजून घेतो, आणि ते सत्य समजून घेताना त्याला खूप त्रास होत असतो. म्हणजे त्रुत तसं हार्श वे, म्हणजे तो जे काही गोष्ट लर्न करतो तो समजून घेतो तो शिकतो तो खूप हार्श पद्धतीने, म्हणजे त्याला मार खाऊन त्रास होऊन ते सगळं सत्य त्याला समजत असतं. जसं 10 वर्षाची मुलं इतर असतात त्याच पद्धतीने तो देखील एक छोटा मुलगा आहे, आणि त्याला कसं कसं खेळायला आवडतं, खोड्या करायला आवडतात ते आता आपण पाहूया. स्वामीला आपल्या वयोगटातल्या मुलांबरोबर बाहेर खेळायला खूप आवडतो. तो उन्हातान्हात खेळत असतो, तो स्वतःचीही पर्वा करत नाही. तो कसा खेळ खेळतो तर झाडावरती चढणे, कोणत्या गोष्टी फोडणे किंवा इतरांना त्रास होईल हे त्याला कळत नाही की आपल्यामुळे त्रास होतो, पण तो त्याचं जीवन जगत असतो. लेखक इथं आपल्याला स्वामीची थोडक्यात माहिती सांगतात. स्वामी हा एक सर्वसामान्य मुलासारखा मुलगा आहे, त्याला देखील इतर मुलांसारखं खेळायला आवडतो. सगळ्यांमध्ये गप्पा गोष्टी करायला आवडतात, कधीतरी नदी काठी बसून खेळायचं, भोजन करायचं, खोड्या करायच्या, इतरांना त्रास होईल असं तो त्याला वाटत नाही की आपल्या खोड्यांमुळे इतरांना त्रास होतो, परंतु ते दुसऱ्यांना त्रास होत असतं. लेखक इथं सांगतात की जशी त्या वयाची मुलं आपल्या भारतामध्ये इतर गावांमध्ये किंवा शहरांमध्ये वागतात त्याच पद्धतीने स्वामी पण इथं तसा वागत असतो. आणि लेखक इथं आपल्याला सांगतात की त्या काळामध्ये मुलांना टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर जास्त करत नव्हते. जसं आत्ताची मुलं तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करत तसे ते करत नव्हते, तर त्या वयातल्या मुलांना फक्त खेळायला आवडत होते. टू प्ले हे वॉक म्हणजे निरर्थक दुसऱ्यांना त्रास देणे असंच त्यांचं ध्येय होतं. इन वॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 इयर्स ओल्ड माइंड, एक्सप्लेनिंग इन सिक्रेटली हाऊ ही थिंक्स अँड वॉट हिज पर्स्पेक्टिव ऑफ द वर्ल्ड इज. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. लेखक इथं आपल्याला सांगतात की स्वामी हा एक टिपिकल बॉय आहे, त्या वयात वाढणारा, म्हणजे स्वामी बरोबर तसा वयात वाढणाऱ्या मुलासारखा आपल्याला भासतो. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 इयर्स ओल्ड माइंड. म्हणजे नारायण बरोबर जे लेखक आहेत आर के नारायण ते बरोबर 10 वर्षाचा मुलगा काय विचार करू शकतो, त्याचे महत्त्व काय आहे, एक्सप्लेनिंग एक्झिक्युटली हाऊ ही थिंक्स अँड वॉट हिज पर्स्पेक्टिव्स ऑफ द वर्ल्ड इज. म्हणजे आर के नारायण हे बरोबर रीत्या आपल्याला सांगतात, आनंददायक वातावरणामध्ये आपल्याला सांगतात की स्वामी कसा विचार करू शकतो, त्याची विचार करण्याची श्रेणी कशी आहे, हे सगळं आपल्याला ते व्यवस्थितरित्या ह्या नॉवेलमध्ये सांगत आहेत. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. लेखक
आपल्याला बरोबर ओढून घेतात. आणि आपण जरी मोठे असलो तरी 10 वर्षाच्या मुलासारखा आपण विचार करू लागतो. की त्या वयामध्ये आपणही असा विचार करू शकत होतो की आपल्याही मनामध्ये अशा सगळ्या गोष्टी येत होत्या. असं लेखक आपल्याला बरोबर गुंतवून ठेवतात आणि आपल्याला वाटतं की आपण अटॅच म्हणजे त्याचे जवळ एक आपण साधू लागतो आणि ते पात्र आपल्यासारखंच आहे असं भासू लागतो. हेच तर कला आहे आर के नारायण ह्यांची. सिग्निफिकन्स ऑफ द बुक स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट्स इज अ टीन बुक. लेखक इथं आपल्याला पुस्तकाचं महत्त्व सांगतात. ते आपल्याला सांगतात की आर के नारायण ह्यांनी हे बुक खूप इंटरेस्टिंग लिहिलेली. आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत ह्याचा आपल्याला काय होतं इंटरेस्ट वाढत जातो. हे लिटररी टर्म्समध्ये खूप महत्त्व आहे या पुस्तकाचं. आता जरी ही बुक टीन एजच्या मुलांसाठी लिहिलेली म्हणजे छोट्या मुलांसाठी लिहिलेली असते तरी देखील आपल्याला हे पुस्तक वाचताना खूप आनंद वाटतो असं लेखक इथं म्हणतात. आता आपण पुढचा पॅरेग्राफ पाहूया. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. दिस डज नॉट मीन द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्नॉलॉजिकल जॉरंज. ॲक्च्युली द ट्रूथ इज कॉन्ट्ररी टू दिस. लेखक इथं आपल्याला सांगतात की ही बुक खूप छान आहे छोट्या मुलांना वाचण्यासारखी. त्या वयाचे मुलं खूप चांगल्या रीतीने हे पुस्तक समजू शकतात असं आपल्या इथं लेखक सांगतात. आणि लेखक सांगतात की एशिया खंडामध्ये हे पुस्तक अभ्यासाकरिता आहे. जी मुलं साहित्य हे अभ्यास करतात साहित्याचा अभ्यास करतात त्या वयामध्ये त्यांना जे सब्जेक्ट म्हणून वापरायचं स्कूलमध्ये त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप योग्य आहे असं लेखक म्हणतात. लेखक आपल्याला इथं सांगतात की हे पुस्तक खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हे खूप जड नाही म्हणजे ह्याच्यामध्ये खूप ग्रामर नाही आहे जास्तीत जास्त किंवा टेक्नॉलॉजिकल जॉरंट म्हणजेच साहित्याचा जास्तीत जास्त वापर केलेला नाही आहे हेवी की त्या वयाच्या मुलांना समजणार नाही तर त्याच्या विरुद्धच आहे. हे पुस्तक खूप लाईट आहे आणि खूप नॉर्मल आहे की 10 वर्षाच्या मुलांना किंवा 11-12 वर्षाच्या मुलांना देखील हे पुस्तक खूप छानरीत्या समजू शकतं. हे खूप सिंपल बुक आहे जे सर्वांनाच लवकर समजून येऊ शकतं असं लेखक इथं आपल्याला सांगतात. आता पुढचा पॅरेग्राफ पाहूया. स्वामी अँड फ्रेंड इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक आर के नारायण. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिंपल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. ऑल्सो द यूज ऑफ सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आता एक्सप्लेनेशन पाहूया या पॅरेग्राफचं. लेखक इथं आपल्याला सांगतात की खूप साध्या सिम्पल इंग्लिशमध्ये खूप सिम्पल सोप्या पद्धतीमध्ये हे पुस्तक आर के नारायण ह्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे त्यांनी इंग्लिश खूप सोप्या पद्धतीने या पुस्तकामध्ये मांडली आहे. हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येणार नाही की इतके थोर लेखक म्हणजेच आर के नारायण ह्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने म्हणजे इंग्रजी ह्या भाषा खूप सोप्या पद्धतीने ह्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडली आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर किड्स म्हणजे छोट्या मुलांना ते शब्द वाचताना जड होणार नाही किंवा ते शब्द समजणार नाहीत असं नाही आहे. आर के नारायण ह्या लेखकांनी खूप सोप्या पद्धतीने त्यांनी विचारपूर्वक 10 वर्षाचा मुलगा कसा विचार करू शकतो किंवा 10 वर्षाच्या मुलाला कसं समजू शकतं या पद्धतीने त्यांनी हे पुस्तक म्हणजे हे नॉवेल लिहिलेलं आहे आणि खूप सिंपल वाक्य सोपे सोपे वाक्य ह्याच्यात वापर केलेले आहे. इट इज मेन्शन इन दिस डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्टिरियस 10 इयर्स ओल्ड इंडियन बॉय अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन द ऑलरेडी मिस्टिरियस चिल्ड्रन बट द बुक इज ॲज सच दॅट इट encompasses the mischief of the kid and a view of the kid which is harmless and pure in his perspective also admits all the mischief and naughtiness
We actually find that the Swami is a loving and tender kid who actually very sensitive. It is also known fact that mischievous kids are most sensitive and loving of all, and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. लेखक इथं आपल्याला सांगतात की पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन म्हणजे नमूद केलेलं आहे की स्वामी हा एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि तो खूप खोडकर आहे. तो एक खोडकर भारतीय 10 वर्षाचा मुलगा आहे. मग लेखक इथं आपल्याला सांगतात की त्यांची मुलं जी 10 वर्षाचं मुलं असतात आणि ते हे पुस्तक अभ्यास करत असतात तर त्यांच्या पालकांना वाटेल की हे पुस्तक की त्यांचा मुलगा आधीच खोडकर आहे आणि त्यांनी जर हे पुस्तक पाहिलं वाचलं तर ते मुलं अजूनच खोडकर होतील असं त्यांना वाटतं. परंतु लेखकाने 10 वर्षाच्या मुलाच्या अवतीभोवतीच म्हणजे स्वामी कसा मुलगा आहे त्याच्या अवतीभोवती सगळं चित्र फिरवलेलं आहे आणि तो मुलगा दुसऱ्यांना त्रास देत नाही त्याच्यामुळं इतरांना खूप जास्त त्रास होणार नाही हे ते पाहतात. आणि लेखक आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगतात की तो जो 10 वर्षाचा मुलगा आहे जरी नॉटी आहे खोडकर आहे मिस्चिवियस आहे तरी देखील तो खूप लव्हिंग आहे टेंडर आहे अँड सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे तो मुलगा खूप भावनिक आहे आणि तो भावनेने विचार करतो आणि त्या विचारातून जे काही ट्रबल किंवा जे काही संकटं त्याला येतात त्या संकटाला तो स्वतः सामोरं जातो आणि वाईट परिस्थितीतून म्हणजेच मार खाऊन तो सगळ्या गोष्टी शिकत असतो. म्हणजे लेखक आपल्याला खूप समजून सांगतात की कशा पद्धतीचा स्वामी हा मुलगा. सो इन कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हु मे वॉन्ट्स टू इम्प्रूव दॅर इंग्लिश स्किल्स. म्हणजे थोडक्यात आपण शेवटी असा विचार करू शकतो की त्या वयाच्या मुलांना किंवा त्या वयोगटाच्या मुलांना हे पुस्तक वाचण्यासाठी खूप योग्य आहे. त्यांना इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करायचे असून ते हे पुस्तक खूप योग्यरीती. अबाउट द ऑथर. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम आर के नारायण. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क India has ever produced, and this book is in particular captures the essence of India under British ruling and the minds and life of a typical teenage kid. आता आपण मराठी स्पष्टीकरण पाहूया. अबाउट द ऑथर म्हणजे जे लेखक आहेत स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचे ते इंडियन रायटर आहेत. म्हणजे भारतातले ते एक सुप्रसिद्ध किंवा महत्त्वपूर्ण लेखक आहेत. त्यांचं नाव आहे आर के नारायण. आर के नारायण ह्यांनी खूप सारे योगदान दिलेले आहे साहित्य ह्याच्यामध्ये आणि जे काही साहित्य भारतातले आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांची जी लिहिलेलं कादंबरी आहे स्वामी अँड फ्रेंड्स हे एक स्पिरिट आहे एसेन्स म्हणजे स्पिरिट ते त्यांच्या लेखनातलं त्यांच्या साहित्यिक लेखनातलं आत्मा असल्यासारखं आहे. आणि त्यांनी भारत व भारतातली मुले इंग्रजांच्या काळामध्ये त्याचं वातावरण आणि गावाकडचं वातावरण निर्मिती त्यांनी या पुस्तकामध्ये छानरीत्या केलेली आहे आणि छोट्या मुलाचं वर्णन स्वामीचं पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं. आद ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स मालगुडी डेज The Guide, The Painter of Signs, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested in R. K. Narayan's work. आर के नारायण ह्यांनी लिहिलेले अधिक साहित्य आपण पाहूया. त्यांनी पुस्तकं मालगुडी डेज द गाईड द पेंटर्स ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स दॅट इज द रामायणास अँड द महाभारतास
इंडियन एपिक्स। रामायण एंड महाभारता हे इंडियन एपिक्स आहे। एपिक मीन्स लॉन्ग पोयम, म्हणजे खूप मोठी कविता, ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं सगळ्या गोष्टींचं। रामायण महाभारता हे आपल्याला माहिती आहे ऋषी मुनींनी लिहिलेले आहेत, परंतु आर के नारायण ह्यांनी संक्षिप्त रूपामध्ये आपल्यासमोर ते मांडलेलं आहे। अशा रीते आर के नारायण ह्यांचं साहित्याचं वर्णन आपण इथं पाहिलेलं आहे, आणि तुम्हाला त्यांची अधिक माहिती हवी असेल तर ते तुम्ही पाहू शकता आणि ते तुम्ही वाचू शकता। ह्या अशा रीते आर के नारायण ह्यांनी स्वामी अँड हिज फ्रेंड्स ह्याची माहिती एका छोट्या किशोरवयीन मुलाचं वर्णन लेखकाने ह्या स्वामी अँड हिज फ्रेंड्स या पुस्तकामध्ये केलेलं आहे। अशा रीते आपण हे लेसन पाहिलेलं आहे।